आणि नॅशनल स्पॉट एक्सचेंजमध्ये 5,600 कोटींच्या घोटाळ्यातला मुख्य आरोपी असलेल्या जिग्नेश शहाला मुंबईतल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या वर्षी आपल्या कंपनीतल्या गुंतवणूकदारांची देणी बुडवल्याचा आरोप जिग्नेश शहावर केला होता. त्यानंतर शहाची चौकशी सुरू करण्यात आली होती. शहा हा 2001 पासून फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपनीचा चेअरमन आणि MD होता. NACL घोटाळ्या प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 7 गेली आहे. या प्रकरणी NACLचे CEO अंजनी सिन्हा यांना सर्वात आधी अटक करण्यात आली होती. ते अजूनही जेलमध्येच आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.